वैसे भी ये सब कुछ हम तुम्हें क्यों कह रहे हैं? तुम्हें हमारे दर्द का एहसास कैसे होगा? तुम्हारे साथ तो तुम्हारा पति है ना, फिर हमारे अकेलेपन के एहसास को, उसके दर्द को तुम कैसे महसूस कर सकती हो? वैसे भी ये तो हमारी बदकिस्मती है कि रिश्तों की भीड़ में अकेले रह गए। एकदम अकेले। तुम्ही इथे? सरप्राइज असंच म्हणतात ना। हो पण काय हवंय? म्हणजे तुम्ही इथे काय करताय? तिथून इथे मागायला आलात की काय? अगं नाही नाही, मी ते आतमध्ये। अगो निशा ये, अगो आपलंच घर ये। आजी मला बघून गोंधळली ती। मी इकडे काय करते असा प्रश्न पडला हिला। अगो नाही नाही, मंगेची आज काही मागायला नाही इल्या, देऊ काली आहे आपल्या। बरा झाला तू इलीस, एकटीने काय काय करूचा? काय काय करायचं? म्हणजे आपण मागे ते डिंकाचे लाडू केले होते ना, त्यातले मी मंग्याक दिले होते थोडे, त्याका आवडतात म्हणून। अगो आज मंग्याच्या आईने मोठी ऑर्डर आणली आपल्यासाठी। काय बघलास मंग्याची आई, किती आनंद झाला बघ त्याका। हो ना। काय गो, काय झाला? आजी जरा जास्तच आनंद झालाय ना तिला। अगो किती किलोची ऑर्डर आहे माहितीये काय? किती? 50 किलो। 50 किलो? अगो चल पटापट आत पाय धुवून घे, चहा करून ठेवलं होतं पी आणि कामाला लाग। लाडू आजच बनवायचे? अगो आधी मंग्याच्या आईसाठी परोठे बनव। हा म्हणजे आता ती इथून घरी कधी जातली, स्वयंपाक कधी करतली आणि जेवतली कधी, कळला? म्हणून 15-16 परोठे तिच्यासाठी बनव, म्हणजे मग रात्री जाऊन खाईल ती। काय? नाही 15-16 नकोय, 14-15 पास झाले। अगो असू दे, घेऊन जा। अगो मंग्याक आवडता ना? हो। आणि हल्ली निशा आमची चांगला करूक लागली हा स्वयंपाक। हो का? अरे वा छान। मग तुम्ही इतकं हट्टच करताय तर हरकत नाही, पण मग थोडस मटकावर दही सुद्धा द्या, आहे ना? असाच लावून काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं। रितू माझा तर विश्वासच बसत नाहीये, म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते? नाही मला नाही वाटत। गौरी खूप चांगली आहेस तो, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ कट झाला, आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते माला करतील। आपण पुन्हा आला बघ, घे बघू।
हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.